केव्ही पेंढारकर कॉलेज विना अनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न, तसेच ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आजपासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला शिक्षण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट दिली आहे व प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. या कॉलेजवर प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. हे कॉलेज अनुदानित आहे, ते विना अनुदानित करण्याचा घाट घातला आहे, त्याला सरकारची मान्यता नाही. अनुदानित ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसविण्याचा प्रकार अन्यायकारक आहे. त्यामुळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक भडकले जाणार आहेत. शैक्षणिक फीमध्ये सवलत असलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल, त्याचाच भुर्दंड पालकांना बसेल. यामुळे कॉलेजच्याच मनमानाविरोधात उपोषण सुरू करण्यात आले आहे. पेंढारकर कॉलेज बचाव मोहिमेला 15 माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे, तर त्याचबरोबर लाल बावटा रिक्षा युनियन, कामगार सेना, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि इतर संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. पेंढारकर कॉलेजमध्ये शिक्षकाकडून होणारा जो अन्याय आहे, या अन्यायाविरुद्ध आज जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला आम्ही या ठिकाणी शिक्षकांना सपोर्ट करण्यासाठी आलो आहोत. प्रशासनाचा जो गैरकारभार आहे, अनुदानित तुकड्या बंद करून विनातत्वाच्या तुकड्या या ठिकाणी चालू करण्याचा घाट घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि त्याकरता 2015 या ठिकाणी प्रशासक नेमावा अशी मागणी होती, त्याला परवानगीसुद्धा दिली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या ठिकाणी तातडीने प्रशासक बसवावा आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा करून, चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून तातडीने या कॉलेजवरती प्रशासक नेमण्याची कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मी या कॉलेजचा संस्थापक सदस्य असून सध्या अध्यक्ष आहे. 2022 आमचं कॉलेज ऑटोनॉमस झालं. ऑटोनॉमस कॉलेजच्या नियमाप्रमाणे, मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे, त्याचप्रमाणे शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 2020 पॉलिसीप्रमाणे मी माझं कॉलेज चालवतो. माझ्या कॉलेजमध्ये साधारणपणे 7,000 ते 7,000 विद्यार्थी आहेत. मी ह्यावेळी आमच्या मंडळाने गेल्या वर्षी ठरवलं, ह्यानंतर ऑटोनॉमस कॉलेज जे शासनाचं मानधन मिळतं, कर्मचाऱ्यांचा पगार मिळतो, कर्मचारी पगारी कर्मचारी मिळतात, ते न घेता स्वतःचेच शिक्षक कर्मचारी घेऊन कॉलेज चालावं असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मार्चच्या 23 महिन्यामध्ये शासनाला प्रत्येक ठिकाणी नोटीस दिलेला आहे. शासनही काही याच्यावर निर्णय घेतला नाही, काही कळवलं नाही आणि मम ही भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर मी UGC बोललो, देशाची सेंट्रल बॉडी, ते म्हणजे तुम्ही स्वायत्त आणि कुठल्याही संस्थेला एडेड कॉलेजचं अनेड कॉलेज करतो तर शासनाचा फायदा होतो, शासन तो पैसा दुसरीकडे वापरू शकतो. तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या प्रबल असाल, चांगले असाल, तर तुम्ही जर करा. मग त्याने मला एक पत्र पाठवायला सांगितलं, ते त्यांनाही पत्र पाठवलं, त्याच्याच कॉपी मी मुंबईला सुद्धा पाठवले आहे, सगळ्या शासनाला, विद्यापीठाला. ती कॉपी जी ते प्रत आहे, त्या प्रतमध्ये त्याने असं पत्र मला लिहिलं आहे की तुमचं कॉलेज तुम्ही अनएडेड करू शकता. आणि याच्यासाठी त्याने मला माहिती दिली, UPमध्ये लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये ही 2 कॉलेज एडेड झालेली आहेत. तुमचा प्रश्न आहे, त्याने सांगितलं, प्रसाद कुठल्याही रस्त्यावरचा मनुष्य किंवा जाताना मनुष्य, घरातला मनुष्य, बापाला मारायचं म्हणून सांगू शकतो आणि मारू शकतो, म्हणून तो नियम झाल्याने त्या प्रशासन नियमाची कुठल्या याच्यामध्ये प्रयोजन नाही आहे. हे कॉलेज प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट कॉलेजवर प्रशासन नेमण्याचे ह्याच्यामध्ये पैसा गव्हर्नमेंटचा एकही रुपया नाही आहे. गव्हर्नमेंट कॉलेजला इंटर्न करायचा काही अधिकार नाही. आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस प्रलंबित आहे.
मी संदेश पाटील. या कॉलेजमध्ये जवळ 18-20 वर्ष मी सर्व्हिस केलेली आहे आणि माझं 2017 अचानक दृष्टी गेलेली. त्यानंतर मी यांना पत्र केलेले, अनेक वर्ष पत्र केले, तर मी दिव्यांग आयुक्तामधून तक्रार करून मी आता जॉईन झालेलो आहे. त्यानंतर मला कुठलंही काम दिलेलं नाही जॉईन झाल्यानंतर, कुठलंही हे केलेलं नाही. फक्त आम्हाला आता फक्त बसून ठेवलेलं आहे, माझ्यासह सर्व कर्मचाऱ्यांना बसून ठेवलेलं आहे. आता आमचा ह्या महिन्याचा मे महिन्याचा पगारही झालेला नाही आहे. असं आहे. मी डॉक्टर अजय लोखंडे. आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित करण्यात आलेलं आहे. आमचं काम आहे शिकवणे, पण ते आम्हाला करू न देता एका खोलीमध्ये बसण्याची सक्ती केली गेली आहे. आणि जर तुम्ही इतस्ता गेले तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची धमकी देण्यात येत आहे. आणि मुलं आणि शासन निर्णय झाला नसताना विना अनुदानित झाल्याचे एकतर्फी डिक्लेअर केले गेले. आणि आम्ही सर्वांनी त्यांना मिळून विचारलं एक दिवस की आपण असं का करतात, ते म्हणाले मला कोणत्याही निर्णयाची आवश्यकता नाही, हे सर्वांसमक्ष घडलेलं आहे. आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा आणि आम्ही निवेदन दिल्याप्रमाणे प्रशासक नेमण्यात यावा. नमस्कार, मी प्राध्यापक युवराज मोरगा KV पेंढारकर महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेली 15 वर्ष कार्यरत आहे. या महाविद्यालयामध्ये अगोदर सर्व परिस्थिती अत्यंत चांगली होती आणि गेल्या 10-12 वर्षांपासून या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या समस्या वाढत गेल्या, आज या समस्या कळसावर पोचलेल्या आहेत आणि आज आम्हाला त्या ठिकाणी काम करू दिलं जात नाही. त्याचप्रमाणे आमचा मे महिन्याचा पगारही दिलेला नाही. काम करून त्या ठिकाणी जे काही वेतन देयक आहे ते महाविद्यालयातून शिक्षण सहसंचालक पनवेल या ठिकाणी पाठवण्यास प्रशासनाने नकार दिलेला आहे. एवढंच नाही तर परीक्षेचं मानधन असेल, त्याचप्रमाणे इतर काही मानधन असतील, अधिक तासिका घ्यायला लावणं आणि त्याचं मानधन न देणं, अशा प्रकारचे प्रकार हे गेल्या 3-4 वर्षापासून सर्रास या ठिकाणी घडत आहेत. आम्हाला एकच मागणी आहे सरकारकडे की ही जी जमीन आहे ही सरकारची आहे, अनुदानातून बिल्डिंगा बांधलेल्या आहेत, मग इथे अनुदानित महाविद्यालय का नको आहे. यामध्ये आमचा असा ऑडिओ लावून प्रचार केला गेला की शिक्षकांचा नोकरीचा स्वार्थ आहे, परंतु शिक्षकांचा नोकरीचा स्वार्थ नाही. आज आम्ही इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी आम्हाला समायोजित केलं जाईल, परंतु अनुदानामुळे जो काही परिणाम होणार आहे संपूर्ण समाजावरती त्याचा हा प्रश्न असू शकेल. त्याच्यामुळे आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की या महाविद्यालयाचा जो काही अनुदानित दर्जा आहे तो रद्द करू नये. आणि अशा प्रकारचा रद्द अजून तरी झालेला नाही, प्रशासनाने मनमानी करून या ठिकाणी कामास बंदी घातलेली आहे आणि खाजगीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे या अन्यायी आणि हुकुमशाही प्रवृत्तीवरती प्रशासक बसवून सरकारने या महाविद्यालयाची या जाचातून सुटका करावी अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.